स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदखेड राजा तालुका व शहर यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करून बाटल्या व चपलाई फेकल्या। या घटनेचा निषेधार्थ सिंदखेड राजा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नाजर काजीसाहेब यांच्या नेतृत्वात शहरातील बस स्थानकाजवळ सायंकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी या घटनेचा निषेध म्हणून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका व शहर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी निषेध व्यक्त करताना या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट नाजर काजी यांनी केली। राष्ट्रीय नेते, देशाचा स्वाभिमान, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी आज दुपारी काही हल्लेखोरांनी अचानक त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्यांना त्या ठिकाणी आत घुसून संपवण्याचा हात कट होता। हे फार मोठं षडयंत्र त्या ठिकाणी आहे आणि या घटनेचं मी सर्वप्रथम निषेध त्या ठिकाणी नोंदवतो। खऱ्या अर्थानं सांगितलं गेलं किंवा समाज माध्यमाच्या माध्यमातून आलं की ST कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलक म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अचानकपणे दगडफेक केली, चप्पलफेक त्या ठिकाणी केली। साहेब घरामध्ये आत त्या ठिकाणी होते अशी माहिती आहे। साहेबाचं कुटुंब त्या ठिकाणी होतं आणि पोलिसाला पोहोचण्यासाठी थोडा जरी उशीर झाला असता तर एक अनुचित घटना, एक वेगळी घटना त्या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर या महाराष्ट्राच्या आणि या देशासमोर त्या ठिकाणी आली असते आणि म्हणून या संतापजनक घटनेचं आम्ही सर्व या ठिकाणी निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून या घटनेचा त्या ठिकाणी निषेध होत आहे। अशा प्रकारचं ही घटना पहिलीच घटना या महाराष्ट्रामध्ये आहे की त्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला करायचं। हे फार मोठं षडयंत्र त्या ठिकाणी आहे। साहेबाला, साहेबांच्या कुटुंबियाला संपवण्याचा हा षडयंत्र त्या ठिकाणी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो।